गोयात तीन अपघातांनी चौग जाण पिड्ड्यार जाले, एकलो गंभीर जखमी जाला। राती कुणय मानचेर मोटारसायकल आनी स्कूटरी मदीं जाल्ले एक्सिडेंटांत तीग जाण गेले। एकलो गोरवांचो दोतोर जाल्यार दोग थंयचे आदित्य प्लास्टिकाचे कर्मचारी। जेसीबी वेल्यान गेल्ल्यान मरण आयलें म्हूण लोक दुबाव उक्तायतात। जेसीबीच्या ड्रायव्हराक पुलिसांनी अटक केल्या। बिरेस्तारा सकाळीं मडगांवां राजेंद्र प्रसाद स्टेडियमा कडेन जाल्ल्या एक्सिडेंटांत वास्कोचो एकलो पिड्ड्यार जालो। बाळी कुंकळे हायवेचेर मोटारसायकलीन बसीक धपको दिल्ल्यान एकलो गंभीर जखमी जाला। मॅक्झिमम एक्सिडेंट जाता दोनी सायडीन, सिक्स व्हिलर्स हॅवी व्हेकल अँड टॅन व्हिलर्स, इनफॅक्ट एक एकदा विथ अ ट्रॉली ऑफ 20 व्हील्स व्हेकल्स, व्हडले ह्यूज ट्रक्स पार्क करून दवरिल्ले आसता। दोनी सायडीन व्हेकल पार्क करून आशिल्ले, त्या सायडीन ट्रक आशिल्लो, ह्या सायडीन ट्रक आशिल्लो, हाका हें कारण मेन। हाका नो पार्किंग, एक सायडीन तरी नो पार्किंग करपाक जाय फॉर हॅवी व्हेकल, लिस्ट हॅवी व्हेकल विकली 3-4 तरी आसतात। एक वर पयलीं एक्सिडेंट जाला, सो अराउंड 7:30 सुमार एक्सिडेंट जालो, आनी तातूंत एक स्प्लेंडर आनी एक इटर्नो गाडी इनवॉल्व आसा। एक आमचें एक आयडेंटिफाय जाला मनीस, तो अशें आयक आतां कोण सांगतालो रमेश नायक म्हणून। दोग जाणांचो एक्सिडेंट जालो आनी ते पडले आनी ते स्मॅश जावन गेले, तकले वयल्यान तेंची गाडी गेली। खंयची गाडी गेली, जेसीबी गेली आमी एकटो तो जाणटलो सांगतालो जेसीबी गेले म्हणून। त्या टायमार कोण नासलो, आमी पुलिशेन येयले, पुलिशेन सस्पेक्ट करून एक जेसीबी हाडल्या, पूण पुलीस एग्जॅक्ट सांगिना हे जेसीबी का खंयची जेसीबी। आमचो एक तरणाटो भुरगो गेल्लो आसा, तीग जाण भुरगे आज ते सोंपलेले आसा, तीग जाणांचे लायफ म्हणल्यार तीग जाणांची फॅमिली सोंपलेली आसा। अशें जर पुलिसांनी हळगळ घातली जाल्यार आमकां पुलिसांचेर विश्वास उरचो ना। भारताचो घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराचे पुण्यतिथीक आर्गां ओंपूंक सरकाराचें कोणूच पावलें ना। बिरेस्तारा पणजे आंबेडकर गार्डनांत केल्ले कार्यावळीक एकूय सरकारी अधिकारी वा आमदार मंत्री पावलो ना। युगनायक हे संस्थेन कार्यावळीची सगळी तयारी केल्ली, पूण सरकारूच बाबासाहेबाची पुण्यतिथी विसरलो म्हूण युगनायकाचे वावुरप्यांनी तिडक उक्तायली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराची 6 डिसेंबराक पुण्यतिथी, हे निमतान युगनायक संघटनेन पणजे आंबेडकर गार्डनांत आर्गां ओंपपाची कार्यावळ दवरिल्ली। ह्या कार्यावळीक तांणी सरकारी अधिकारी, आमदार, मंत्री आनी हेर राजकारण्याकूय आपयल्ले, पूण एकूय सरकारी अधिकारी आनी राजकारण्याक कार्यावळीक येवंक वेळ मेळ्ळो ना। युगनायकाचे वांगड्यांनी कितलेशेच राजकारण्यांक आनी सरकारी अधिकाऱ्यांक फोन मारलो, मात एकलोय राजकारणी आनी आमदार मंत्री डॉक्टर आंबेडकराक आर्गां ओंपूंक पावंक ना। ही खरोखर दुःखाची आणि खेदजनक गोष्ट असा खरी। पूर्ण देश पातळीवरती जर बघलाय, महाराष्ट्रात बघलाय, तर मुख्यमंत्र्यापासून ते सगळे मंत्रिमंडळात त्या दीक्षाभूमीचेर चैत्यभूमीचेर असता, पण हंगासर ते येईना, आमकां समजना त्याका इतले इम्पॉर्टंट कित्याक देईनात ते। पण आम्ही आमच्या लेवलवरती, आम्ही सरकारा किंवा आणखी कोणाक, आम्ही खंयच्या आमदाराक आणि मिनिस्टराक रवाना, तर आम्ही आमच्या पातळीवरती आमच्या स्वतःच्या कष्टाने, स्वतःच्या मेहनतीवरती, स्वतःच्या श्रमाने आम्ही ते साजरे करता, कारण आमच्यासाठी ते खूप मोठी गजल असा। ते निमणे संघटनेच्या वांगड्यांनीच डॉक्टर आंबेडकराक फुलां घालून आर्गां ओंपली। बाबासाहेबाचे पुण्यतिथीचो हो दीस राज्य पावण्यार पाळचो अशे संघटना मागता। की बाबासाहेबाची जयंती सुद्धा 6 डिसेंबर तुम्ही सरकारी पातळीवर करपाक जाय, 14 एप्रिल गव्हर्नमेंट करता बऱ्याची गोष्ट असा, परंतु 6 डिसेंबरच्या बाबतीत सुद्धा आम्ही त्यांना कळवलेलं असा। आणि आंबेडकर जयंती संदर्भात ज्यांना मिटिंग झाली त्यांना आम्ही कळवलेलं असा, पहिला आम्ही सरकार किंवा आमकां आश्वासन दिले की 6 डिसेंबर सुद्धा आम्ही सरकारी पातळीवर करतले, आम्ही या आश्वासनाचा पाठ पुरावा करतले। रिपोर्टर महेश गाडी आणि व्हिडिओ जर्नलिस्ट सुशांत पळ प्रुडंटा खातीर। वजन आणि माप खात्यान सकाळी मडगांवच्या होलसेल नुस्ते मार्केटात धाड घालून तागड्यो जप्त केल्यो। नुस्तें किलोनी विकपाच्या नुस्तेकारांच्यो 6 तागड्यो अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्यो। तागड्यो वजनाक 400 ग्राम फरक दाखयताल्यो। लोकांनी धाकले तागड्यांचेर नुस्तें घेवचें, मोठ्यो तागड्यो वापरूंक दिवच्यो न्ही, असो उलो वजन माप खात्याच्या अधिकाऱ्यांनी मडगांवचे नुस्तें घेतले गिरायकांक मारला। ऑफिसान एक कोण कंप्लेन घेवन येयलो की हांगासर फॉल्टी मशिनां यूज करता म्हणून। एक्च्युली सगळीं मशिनां स्टॅम करून दिल्ली आसतात, पूण जे भुरगे कोण आसा ते तेंच्या हातच्या लागीं करता, म्हणून आमी आज म्हणजे सरप्रायजीस चॅक केला आनी ज्यो फॉल्टी स्केली आसा त्यो आमी आतां ऑफिसान करता। अबावट 6 फॉल्टी स्केली मेळ्ळ्या ज्यो आमी आमच्या ऑफिसान येल्या आनी अकॉर्डींग एक्शन वील बी टेकन। एक 2-4 स्केली आमकां मेळ्ळ्यो हांगा, ताजेर 400 ग्रामां तांच्यांनी
डिफरन्स केल्ले आसा. इट इज अ रिक्वेस्ट टू ऑल द कस्टमर हू आर बाईंग फिशेस, पयली हांगा झिरो पयले शिवाय नुस्तें घेनाका. 2 किलो सुंगटां नुस्तें 300 किलो स्केलीर वेईंग करप म्हणल्यार इट इज टेक्निकली नॉट. हांगा लोक 2-2 किलो सुंगटां घेता आनी तांकां मेळटा 1.6 किलो, बिकॉज मेन प्रॉब्लम इज द स्केल. हे 300 किलां स्केलीचेर केन्ना 2 किलो स्केल वेट करना. तुमकां 2 किलो 5 किलो जाय जाल्यार तुमी हे स्केलीचेर मिनिमम तुमी 10 किलो वेट करपाक जाय. ताजे कमी वेट केले जाल्यार हांगा तुमकां एक डिफरन्स येतलेच हे स्केलीन. ज्यो फॉल्टी स्केली आसा त्यो आमी काडिल्ल्यो आसा, ताजे सिजर करतले आनी तांकां आमी गव्हर्मेंटा प्रमाणे तांकां पॅनल्टी फारीक करपाक. मडगांव मालभाटांतल्या एका हॉटेलाचेर धाड घालून मडगांवच्या पुलिसांनी दोगांक धरले. हॉटेलांत शिनळकी चलता म्हणपाची माहिती मेळिल्ल्यान पुलिसांनी हॉटेलाचेर धाड घाली आनी दोगांक अटक केली. पुलिसांनी एके चलयेक थंयच्यान सोडयले. जिमी मोंतेरो आनी हॉटेलाचो मॅनेजर जुआंव रॉकाक अटक केल्या. धाड घाली तेन्ना आवदा वेगश पुलिसां बरोबर आशिल्ली. इन्फॉर्मेशन आयल की अप्सरा हॉटेलान एक चलयेक हाडल्या म्हणून ती चडटा आसतना कोणे तरी पयलें आनी इन्फॉर्मेशन दिलें. तर पुलीस वचून आमी बरोबर वचून ते रुमांत आशिल्ले, रूम नंबर 9 आनी त्या रुमांत तांकां तो ते आशिल्ले चेडो आशिल्लो, तो बोटीर काम करतकच. आनी तो सुटयेंत आयिल्ले पावटी त्या हॉटेलांत वता हे धंद्या लागून. मग तांकां दोगांकूय ते चेडवा रेस्क्यू केलें, ताका अरेस्ट केलो. आनी तो हॉटेल मॅनेजर काय कोण तरी बुकींग पळय केलें, ताकाय बी केलो की तो ताणें ताका रूम दिला, ताणें चेडवाक अरेंज केलो. आनी हे सदांच चलता, हे फस्ट टायम न्ही अप्सरा हॉटेलाचे असले धंदे चलता थंय जे जाग्यांचेर बायलांचो एक्सप्लॉयटेशन चल्ला. कारण हे लोक तांकां दितात 500 रुपया, आपूण खातात 1500. तर हे बंद जावपाक जाय, कारण हे ह्युमन रायट्स बायलेचे अत्याचार. तूं वचून पयलो जाल्यार हॉटेल चलता अशें कळच ना कळ्ळें. म्हणजे सामकें क्लँडेस्टायनली ते चलयतात आनी ते बी हार्ट ऑफ द सिटी, अशें जावपाक दिवपाक जायना. घेऊ एक व्यावसायिक विसर.